नमस्कार एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईसच्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण माहिती बघूयात पोटात आग पडणे किंवा पोटात जळजळ होणे याविषयी काय घरगुती उपाय करता येतील याविषयी आजकाल अनेक लोक आहेत की ज्यांना पोटात आग पडणे किंवा जळजळ होणे या प्रॉब्लेममुळं खूप जास्त ते परेशान आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची कारणं बघूयात की पोटात आग का पडते आणि त्या त्यावरती करता येणारे काही घरगुती उपाय बघूयात तर आपल्या सर्व भारतीय लोकांना खूप जास्त मसालेदार आणि तिखट खायची सवय आहे तर खूप जास्त स्पायसी फूड खाल्ल्यामुळं खूप जास्त तेलकट ऑइली पदार्थ खाल्ल्यामुळं पोटात आग पडते त्याचबरोबर नॉनव्हेजचं प्रमाण जर खूप असलं तर खूप जास्त नॉनव्हेज खाल्ल्यामुळं देखील पोटात आग पडते जळजळ होते त्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे अपचन जर आपण जे काही खाल्लं आहे ते जर व्यवस्थित पचन होत नसेल डायजेस्टिव सिस्टीम जर आपली व्यवस्थित वर्क करत नसेल तर त्यामुळे देखील अपचन होतं त्यानंतर काही लोक जर दुपारी झोपले आणि झोपेतून उठलं तर त्यानंतर देखील पोटात खूप जळजळ होते त्यावेळी पण जे आपण खाल्लेलं असतं सकाळी जर खाल्लं असेल आपण ते जर व्यवस्थित पचन नाही झालं तर त्यामुळं पोटात आग पडते किंवा जर तुम्हाला रेग्युलर ॲसिडिटीचा जर त्रास असेल तर त्यामुळं देखील तुम्हाला जळजळ होते शरीरात जर खूप जास्त उष्णता वाढली तर त्या उष्णतेमुळे देखील ॲसिडिटी होते जर बाहेरचं जेवण खायची सवय असेल तर जे लोक बाहेरचं खातात त्यांना देखील खूप जास्त जळजळीचा त्रास हा असतो आता यावरती आपण काही उपाय बघूयात तर रोज सकाळी उठल्यावर उपाशेपोटी एक गुळाचा खडा च खा आणि त्या गुळाच्या खड्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या हा जर उपाय आपण डेली पंधरा ते वीस दिवस जर करत गेलो तर त्यामुळं आपले जे ॲसिडिटीचा त्रास आहे किंवा जी जळजळ आहे जल जल ती कमी होते गुळामुळं आपली जी डायजेस्टिव सिस्टीम आहे ती व्यवस्थित होते आपली पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळं आग पडण्याची प्रमाण आहे ते कमी होतं यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे बडीशोप तर रोजच्या आपल्या जेवणानंतर थोडीशी बडीशोप चगडून खा त्यामुळं आपल्या पोटात जो होणारा गॅस आहे तो कमी होतो आणि जे आपण जेवलेलं आहे त्याचं पचन देखील व्यवस्थित होतं आणि जर तुम्हाला बडीशोप खायची नसेल तर तुम्ही तर रात्री झोपताना एक ग्लासभर पाणी गरम करायचं त्या गरम पाण्यामध्ये एक चमचा बडीशोप टाका रात्रभर ते तसंच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून प्या हे गाळून पिलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला एकदम थंडावा देण्याचं काम करतं यानंतरचा उपाय तो म्हणजे तुळशीची पानं तर रोज सकाळी उठल्यावरती जर उपाशी पोटी रोज चार ते पाच तुळशीची पानं जर सगळून खाल्ली तर ते, ते देखील आपली पचनक्रिया व्यवस्थित करण्याचं काम करतात आणि आपलं पूर्ण शरीर किंवा आपली जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते एकदम शांत ठेवण्याचं काम करतात तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास हा एकदम कमीत कमी होईल तर ह्या काही घरगुती उपायांनी तुमचे जे पोटातले जळजळ आहे किंवा आग पडण्याच्या प्रॉब्लेमपासून तुम्हाला सुटका भेटू शकते परंतु हेच जर प्रमाण खूप जास्त अधिक असेल तुम्हाला जर खाल्लेलं पचन होत नसेल उलटीजुलाब होत असतील तर हे पोटातल्या अल्सरचं देखील चान्सेस असू शकतात सो घरगुती उपाय ट्राय न करता मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता ह्या जास्त सिव्हिअर कंडिशनमध्ये जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद